प्रश्न हा मेळावा आहे की आजची बैठक ही आज आपण बूथ प्रमुखांशी आपण आयोजित केलेली होती, पण सगळ्यांचा उत्साह बघता आणि आज नक्कीच गिरीश भाऊ इथे आपल्यामध्ये उपस्थित आहे या मेळाव्यासाठी, त्याच्यामुळे त्याचं स्वरूप आता सभेमध्ये रूपांतर झालेलं आहे. पण ही जी काही बैठक आपण मागच्या 15-20 दिवसापासनं पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण घेतोय आणि जामनेर तालुक्यामध्ये मागच्या आठवड्यापासनं आपण जिल्हा परिषद गटवाईज बैठका सुरू केलेल्या आहेत, अतिशय चांगला लोकांचा उत्साह, लोकांचा प्रतिसाद आणि जी संघटनावाईज आपलं जी रचना आपल्या पक्षाची पाहिजे आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची इथे झालेली आहे. पण याच्या पलीकडे जाऊन बोलायचं म्हटलं की आता इथे आपले गोविंद काका बोलले, त्याच्यानंतर उत्तम नाना बोलले की येणाऱ्या ज्या काही निवडणुका आपल्या शेंदुर्णीची जी परिषदची निवडणूक आहे त्यासाठी जो लोकांचं म्हणजे सगळ्या समाजाचे जे आपले बंधू आहे ते आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात आणि हे एक चांगली साईन आहे की ह्या संदर्भामध्ये जो काही विकास आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे आता लोकांना सुद्धा विश्वास पटलाय तर विकास होईल तर हा पक्ष भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या माध्यमातून आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून, म्हणून त्या अनुषंगाने आज बऱ्याचशा लोकांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश झाला. तर त्या सर्व लोकांचं मी माझ्याकडनं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते की ते आता या पक्षामध्ये येऊन आता परत एक नवीन नेतृत्वाला सुरुवात करणार आहे. बंधूंना आपल्या सर्वांना माहितीच असेल की संघटनेवर आपण एवढं का जोर देतोय, मागच्या 3 वर्षापासनं ज्या काही निवडणुका संपूर्ण देशभरामध्ये झाल्या असतील किंवा राज्यामध्ये झाल्या असतील आपल्या जिल्ह्यामध्ये झाल्या असतील तिथे आपण जवळपास 80-90% पुढे आपल्या जागा सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये आलेल्या आहेत आणि हे याचं प्रतीक आहे की आपल्या संघटना मजबूत आहे, आपले बूथ मजबूत आहे, म्हणून आपण या सगळ्या निवडणुका जिंकू शकतोय. आणि ह्या संघटनांच्या बरोबरीने जे काही विकास कामं आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असतील, राज्य सरकारच्या माध्यमातून होत असतील, आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून होत असतील, आपल्या विधानसभेमध्ये आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून होत असतील, असं एकही गाव बाकी नसेल की जिथे आपण विकास कामांच्या माध्यमातून पोहोचलो नसेल. आणि मला सांगताना आनंद होतोय की इथे अल्पसंख्याक बांधव आपल्या आता पक्षामध्ये आले, हा पहिला पक्ष असा आहे की अल्पसंख्याक निधी आपल्या मुख्यमंत्री आणि आपल्या नेत्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये वाटला गेला आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की ज्या अल्पसंख्याक लोकांना काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक फक्त एक निवडणुकीच्या पुरता वापरत होते पण आपल्या पक्षाने त्यांना न्याय द्यायचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने प्रत्येक भागामध्ये प्रत्येक समाजाला घेऊन आपण विकास करतोय. सबका साथ सबका विकास जी काही घोषणा आपल्या PM साहेबांनी दिलेली आहे त्या अनुषंगाने आपण सगळ्यांना सोबत घेऊन काम करतोय. आणि शेंदुर्णीच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर आता जामनेरची निवडणूक झाली, मुक्ताईनगरची निवडणूक झाली, जळगावची निवडणूक झाली आणि आज आपलं शेंदुर्णी एवढं मोठं शहर झालेलं आहे तर ग्रामपंचायतमधनं नगर परिषदमध्ये रूपांतर करणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि ते काम आपल्या सर्व नेते असतील आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे. ज्या काही लोकांची अपेक्षा आहे की आमच्या शहरामध्ये चांगले कामं झाले पाहिजे, विकास झाला पाहिजे, प्रत्येक समाजामध्ये सगळं जे काही त्यांचे मुद्दे असतील ते सगळे कवर झाले पाहिजे. इथे महिला भगिनी इथे उपस्थित आहे, आज सगळ्यात मोठी योजना आपल्या सरकारच्या माध्यमातून राबवली जात असेल ती उज्ज्वला गॅस योजना, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना, त्याच्यानंतर घरामध्ये विजेचं कनेक्शन मिळवण्यासाठी उजाला योजना, अशा अनेक कितीतरी योजना आहे की ज्या माध्यमातून आपण व्यक्तिगत लोकांना लाभ द्यायचा प्रयत्न करतोय आणि आपण ते देतोय आणि नक्कीच नगर परिषद झाल्यानंतर आणि सगळे आपल्या जागा तर निवडून येतीलच 100% ते आल्यानंतर आपल्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्या गिरीश भाऊंच्या माध्यमातून जो काही विकास आत्तापर्यंत आपलं म्हणजे आधी तर झालेलाच आहे पण जो काही आता अजून जो विकास आपल्याला करायचा आहे काही मनोगत व्यक्त करताना मी ऐकलं की अजून आम्हाला इथे रस्ते पाहिजे, गटर पाहिजे, जे काय असेल मला असं वाटतं की नगर परिषद झाल्यानंतर सर्वात म्हणजे जास्तचा निधी आपण आपल्या नगर परिषदमध्ये आणू शकतो आणि त्या माध्यमातून आपण विकास करू शकतो. आज इथे आपल्या पूर्ण गटातले सगळे लोक इथे उपस्थित आहे तर बूथ रचनेची बैठक आता जसं इथे आपल्या तालुका अध्यक्षांनी चंदूभाऊंनी सांगितलं की आपण या 8 दिवसामध्ये परत जामनेरला किंवा इथे घेणार आहे तर त्या बैठकीमध्ये सगळे बूथ प्रमुख उपस्थित राहतीलच
आणि त्या बैठकीमध्ये तुमचा आढावा पूर्ण घेतला जाईल. पण आगामी ज्या काही निवडणुका आपल्या शेंदुर्णीच्या नगर परिषदच्या येणार आहे त्यासाठी सुद्धा मी माझ्या शुभेच्छा देते. आणि त्याचबरोबरने आता पाचोरा जामनेर पीजे रेल्वेचा इथे विषय इथे मांडलेला आहे तर त्या संदर्भात सुद्धा आमचा पाठपुरा सुरू आहे. मागच्या आठवड्यात मी गिरीश काकांशी सुद्धा बोललेली आहे आणि ते सुद्धा ह्या बाबतीमध्ये लक्ष घालणार आहेत. पियुष गोयल साहेबांशी ते सुद्धा बोलणार आहे आणि ह्या संदर्भातला प्रस्ताव आपला हा दिल्लीला पोहोचलेला आहे आणि आमचा प्रयत्न आहे की तोही लवकरात लवकर मार्गी लागावा आणि त्यासाठी पूर्णपणे आमचे प्रयत्न सुरू आहे. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने सगळे लोक इथे उपस्थित राहिले त्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.